महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने दक्षिण सोलापूर कुंभारी येथील मासाहेब विडू घरकुल वसाहतीत 120 गरजू कुटुंबियांना तांदूळ गहू असे धान्य किट वाटप करण्यात आले. या प्रसंगी कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते व श्रीनिवास चेलवेरी, महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष दशरथ नंदाल, दैनिक अपतकचे संपादक प्रसाद जगताप, पत्रकार व समाजसेवक संजीव धडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हे धान्य वाटप करण्यात आले. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. 12 दिवस झाले कामगारांना काम नाही, दाम नाही आणि हातावरचे पोट असलेल्या कुंभारी येथील मासाहेब विडी घरकुल वसाहतीतील 120 कुटुंबियांना गहू तांदूळ असे सुमारे प्रत्येकी 12 किलो धान्याचे किट वाटप करण्यात आले. या प्रसंगी महिला कामगारासह श्रीनिवास बोगा, शिवा येरटे, नरेश अन्नलदास, सिद्धराम चिलवेरी, गुरुनाथ कोळी आदी उपस्थित होते.